वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे आणि मी वसंतदादा पाटलांना कधी दगा देणार नाही शरद पवार आणि 1:30 तिथंच बातमी आली शरद पवारनं बंड केलं 40 आमदार घेऊन काँग्रेसचं पळून गेलं वसंतदादांना राजीनामा माझं तर आठवण जोरात नाही पत्र मी तुम्हाला भेटाणार ते घर पत्र असे काहीतरी बोलायचं वाज भरपटू भाषणार तिकडे साहेब बोलणार 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 शहाजी चांगला पोरगा येते म्हणत म्हणत गणपतराव पाटील दोस्त आहेत चांगलं काम करतायत त्यांनी रोजगार करतात असं केले जाणं बघा अशा लावले ते पोरण म्हणून दहा लाख आपलं वाटवर अजून गणपतराव चांगलं म्हणून गेलं जात तर ही फसवणारा गोंधळ आहे माझा राजकीय प्रामाणिकपणे साहेब अभ्यास आहे की ज्या ज्या माणसाला शरद पवारनं जवळ घेतलं त्या त्या माणसाला काही आपण मारून टाकलं बारी बघा वसंतदादा पाटलांनी अमरावतीला सभा घेतली आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्याला बोलवून सांगितलं तो पुढे शरद पवार संघ राहा कुठा वसंतदादाच घर कुठा प्रतापराव भोसल्याच घर कुठा श्रीपतराव कोंद्र्याच घर कुठा कल्लाप्पा नावाड्याच घर कुठा नामदेवराव जगतापर्यंत सोलापूरचं घर विलासराव म्हणून सुशिभाषिंदे हुशारण पळून गेली त्याला जोगांधीकडनं ध्यानात चोरा करून टाकतो असला आपण लांब आहे चांगला आहे त्याच्याजवळून आणाल साहेब बाकी काही बी निर्णय घ्या आम्हाला फक्त त्याला जवळ जवळ करण्याचं मिळवा वसंतदादांनी मुख्यमंत्री हाताळले शंकरराव चव्हाण हाताळलो नाईक साहेबांनी हाताळ फार मोठ्या मोठ्या माणसांनी या राज्याचं नेतृत्व केलं आणि म्हणून हे राज्य भारतात प्रगती पथावर गेले प्रगती राज्याची थांबता कामा नये आणि ती प्रगती फक्त तुम्ही आणि तुम्ही करू शकता हे आम्हाला ठाम विश्वास आहे कारण तुमच्या खात्याचा कारभार आम्ही जवळ न बघितला तुम्ही मला काही समजावून सांगू नका माझा घोटाळा झालाय बरं झालं बॅग आहे का नाही म्हणलं माझा ऐकायला गाडी दिली मग आलो पहिली सांगितलं फोन स्विच ऑफ ठेवाय साहेबांनी सांगितलं स्विच ऑफ ठेवला काढलाच आणि इथं आल्यानंतर काही आमदार असं बोलताना फोनवरती बघितलं म्हणा आपण बी बोलू म्हटलं तिथे पडदा होता उघडा तिथं माझ्या खुर्द सगळं डोंगर बिगार सगळं चांगलं दिसत तिकडून ती माझा जी खरा साथीदार रपिक दादा ते रपिक तिकडून म्हणा नेते काय दोन चार दो फोन नाही काय नाही नेमकं कुठं आहे काय म्हणल्या म्हणले हाय गुवाहाटीला म्हणलं काय डोंगर काय गाडी काय हाटेल ओके रपिक बाय काळजी पूर्ण